केंद्रीय मंत्रिमंडळानं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली आहे. ही महत्वाची बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. तसंच जड वाहनांना आगामी गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतनं रॉबर्ट कॅनेडी यांनी माघार घेत ट्रम्प यांना पाठिंबा दिलाय. तसंच जेन झी मुळे सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता कमी होतीये. तर जय शहा आयसीसीचे अध्यक्ष झालेच, तर बीसीसीआयच्या सचिवपदी कुणाची वर्णी लागणार? या बातम्यांसह पैसे न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या अर्शद वारसीवर चित्रपट निर्माते बोनी कपूर भडकले आहेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 25 ऑगस्ट, वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे केंद्राच्या UPS या नव्या पेन्शन स्कीम बद्दलची. युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात UPS या पेन्शन योजनेला केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्यानं किमान 25 वर्ष काम केलं असेल तर त्याला रिटायरमेंटच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या पगाराच्या किमान 50% रक्कम ही पेन्शन स्वरूपात मिळणार आहे. तसंच पेन्शन धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियाला मृत्यूच्या वेळी मिळालेल्या पेन्शनपैकी 60% रक्कम मिळणार आहे. जर कर्मचाऱ्यानं 10 वर्षांनी नोकरी सोडली असेल तर त्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल. कर्मचाऱ्यांना NPS किंवा UPS यांपैकी एक पर्याय निवडायचा अधिकार असणार आहे. सध्या या पेन्शनच्या निधीत कर्मचाऱ्यांचा वाटा हा 10% असणार आहे, तर केंद्र सरकारचा वाटा हा 18% असणार आहे. ही नवी पेन्शन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होतीये. 1 जानेवारी 2004 नंतर रुजू झालेल्या परंतु सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा ही नवीन योजना लागू होणार आहे. या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर पहिल्या वर्षी 800 कोटींचा बोजा पडणार आहे. त्यानंतर सुमारे 6,000 कोटींचा बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे नव्या रॉकेटच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दलची. अवकाश संशोधनात आज भारतानं आणखी एक नवा अध्याय लिहिलाय. तमिळनाडूतली स्टार्टअप स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन समूह यांनी तयार केलेल्या पहिल्या रियुजेबल हायब्रिड रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालंय. चेन्नईतल्या थिरुविंदडाई इथल्या प्रक्षेपण केंद्रावरनं मोबाईल लॉन्चरचा वापर करून हे प्रक्षेपण करण्यात आलंय. या रॉकेटच्या माध्यमातनं 3 क्यूब सॅटेलाइट्स आणि 50 पिको सॅटेलाइट्स आकाशात सोडण्यात आले आहेत. स्पेस झोनच्या मुख्यालयात मागल्या 2 वर्षांपासून या मिशन अंतर्गत विविध प्रकल्पांवर काम सुरू आहे. मोबाईल लॉन्च पॅडचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आलेलं हे जगातलं अशा प्रकारचं पहिलंच हायब्रिड रॉकेट असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. या रॉकेटच्या माध्यमातनं अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहांच्या माध्यमातून वातावरणाची निर्मिती, अवकाशातल्या अतिनील किरणांची तीव्रता आणि हवेच्या गुणवत्तेसंबंधीचा अभ्यास करण्यात येणार आहे. याबाबतचा काही महत्वपूर्ण डेटा संकलित करण्याचं काम सुद्धा या उपग्रहांमार्फत केलं जाईल. याशिवाय विविध प्रकारची 50 पिको उपग्रह सुद्धा सोडण्यात आलेली असून ती वातावरणाचा विविध अंगांनी अभ्यास करतील. या मोहिमेत आणखी एक वेगळा प्रयोग करण्यात आलेला आहे, तो म्हणजे मोहिमेसाठी हायड्रॉलिक मोबाईल लॉन्च पॅडचा वापर करण्यात आला होता. अशा प्रकारच्या लॉन्च पॅडचा वापर केल्या जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. आम्ही आज जे तंत्रज्ञान वापरलंय ते देशाच्या भविष्यातल्या मोहिमांसाठी अधिक महत्वपूर्ण ठरेल, असं संशोधक अण्णादुराई यांनी सांगितलंय. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या बंदीची. मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर, मग पुढे 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर आणि 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर अशा 3 टप्प्यांमध्ये घालण्यात आलेली आहे. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान हा बंदी आदेश लागू असणार आहे. गणेशोत्सव काळात गणपती बाप्पाचं आगमन, विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, मुंबईकरांचा परतीचा प्रवास यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये याची खबरदारी म्हणून जड वाहनांना या महामार्गावर बंदी घालण्यात आलेली आहे. अवजड वाहनांची वजन क्षमता ही 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असल्यास त्यांना येथून वाहतूक करता येणार नाही. हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाक गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन,
अन्नधान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू असणार नाहीये. तसंच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण, रस्ता दुरुस्ती कामकाज आणि साहित्य किंवा माल ने आण करणाऱ्या वाहनांना ही बंदी लागू राहणार नसल्याचं परिवहन विभागानं जाहीर केलंय. पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी माघार घेतली आहे, तर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी समर्थन दिलंय. नुकतीच त्यांनी ही घोषणा केली आहे, त्यामुळे आता अध्यक्षपदासाठीचा प्रचार थांबवून मतपत्रिकेतलं त्यांचं नाव हटवण्याची मागणी केनेडी यांनी केलेली आहे. मी निवडणूक लढवली तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांना मदत झाली असती आणि ट्रम्प यांना फटका बसला असता, असं त्यांनी म्हटलंय. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे जनरेशन झेड वरल्या एका अभ्यासातल्या निष्कर्षाची. जनरेशन झी मुळे सॉफ्ट ड्रिंक्सची लोकप्रियता घटत असल्याचं अभ्यासातनं समोर आलंय. त्यामागे विविध कारणं सांगितली जात आहेत. भारतातल्या नव्या पिढीतले तरुण हे सॉफ्ट ड्रिंक पासून दूर राहत आहेत. इतकंच नाही तर ते आता हेल्दी ड्रिंक्स कडे सुद्धा वळत आहेत. आरोग्य आणि इतर आजारांसाठी जागृत झालेले हे तरुण गोड पेय आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पासून दूर राहणं पसंत करत आहेत. तर जेन झी म्हणजे सन 1996 ते 2012 दरम्यान जन्मलेली मुलं होत. पॉडकास्टची सहावी बातमी आहे बीसीसीआयच्या सचिवपदी कुणाची वर्णी लागणार याबाबतची. बीसीसीआयचे विद्यमान सचिव संजय शहा हे आयसीसीचे अध्यक्ष होण्याची शक्यता वर्तवली जातीये. पण त्यांनी खरोखरच हे पद स्वीकारलं तर बीसीसीआयचे नवे सचिव कोण होणार याची चर्चा आता रंगू लागलीये. प्रणाली याबाबत सविस्तर माहिती देतीये. गेल्या काही दिवसापासून बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शहा हे आयसीसीचे कार्याध्यक्ष होण्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांना 16 पैकी 15 बोर्ड सदस्यांचंही समर्थन आहे. त्यांचा बीसीसीआयमधील सध्या सचिवपदाचा 1 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे आणि येत्या 27 ऑगस्ट रोजी आयसीसी कार्याध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज करायचा आहे. त्यामुळे आता जर जय शहा यांनी हे पद स्वीकारलं तर मग बीसीसीआयचा सचिव कोण होणार हा प्रश्न उभा राहतोय. अशात बीसीसीआयच्या सचिवपदासाठी राजीव शुक्ला, आशिष शेलार, अरुण धुमल, रोहन जेटली अशी नावं चर्चेत आहेत. राजीव शुक्ला हे सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. याशिवाय काँग्रेस पक्षाचे राज्यसभा सदस्यही आहेत. भाजपाचे महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले आशिष शेलार हे बीसीसीआयचे खजिनदार आहेत. अरुण धुमल सध्याचे आयपीएलचे अध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी बीसीसीआयचं खजिनदार पदही सांभाळलंय. अरुण जेटली यांच्याकडेही दिल्ली क्रिकेट संघटनेत काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे एकूणच आता पुढील हालचाली कशा होणार आहेत हे लवकरच दिसून येईल. पॉडकास्टची सातवी बातमी आहे अर्शद वारसीनं केलेल्या एका विधानाची. बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता प्रभास बद्दल वक्तव्य केलं होतं. कल्की या चित्रपटात प्रभास जोकर दिसत होता असं त्यानं म्हटलं होतं. तसंच प्रोड्युसर बोनी कपूर यांनी आपल्या कामाचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत असं सांगितलं होतं. त्यावर आता बोनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोनी कपूर त्याच्यावर चांगले संतापले आहेत आणि म्हणाले आहेत की 1992 मधली ही घटना असून तो रूप की राणी चोरों का राजा हा चित्रपट आहे यावर तो आज भाष्य करतोय. तेव्हा तो काही मोठा स्टार नव्हता, त्याला इतके पैसे कोणी दिले असते का? तेव्हा गाण्याचे डायरेक्टर पंकज पराशर होते. गाणं 4 दिवसात शूट होणार होतं, ते 3 दिवसात झालं. मग 1 दिवसाच्या अनुसार त्याला 75,000 मिळाले. आम्ही एकत्र एक टीव्ही शो केला होता, तो मला तेव्हा विचारू शकत होता. तेव्हा तर तो काहीच बोलला नाही, आता अचानक तो याबद्दल बोलतोय. सध्या सगळ्यांना मीडियाचं अटेन्शन हवंय अशा शब्दात बोनी कपूर यांनी अर्शद वारसीवर टीका केलीय. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे.
वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.